आज आपण पाहणार आहोत साधी सोपी शेव कशी बनवायची ते। खूप सोपी पद्धत आहे आणि शेव खरंच खूप छान बनते। एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा। वेळ पण खूप कमी लागतो आणि एकदम कुरकुरीत अशी शेव घरी बनवता येते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी। आज आपण नमकीन शेव घरी बनवत आहोत। एकदम बारीक अशी शेव आपण आज बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। शेव बनवण्यासाठी आम्ही 1/2 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही 1 वाटी बेसन पीठपासून सुद्धा बनवू शकता। सर्वात अगोदर बेसनचे पीठ हे चाळून घ्यायचे आहे। पीठ चाळल्यामुळे यामध्ये गाठी होत नाहीत आणि शेव ही व्यवस्थित बनते। सर्व पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा पिठामध्ये डाळीचे कण असतात, ते जर आपण चाळून नाही घेतले तर मग सोऱ्यामध्ये अडकू शकते, त्यामुळे अगोदर आपण हे चाळून घेणार आहोत। पीठ चाळल्यानंतर एका पातेल्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। बेसन घेताना ते बारीक दळलेलं आणि फ्रेश असावं। बेसन पीठ हे आपण चाळून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत। बेसन चाळल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार। याचबरोबर ओवा आणि आपण जिरं कुटून घालणार आहोत यामध्ये। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीकीची पावडर बनवून घेऊ शकता। आम्ही इथे 1 चमच जिरं घेतलेलं आहे, 1/2 चमच ओवा आहे, हा कुटून घेत आहे मी। कुटल्यानंतर एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे। ओवा आणि जिऱ्यामुळे खूप छान फ्लेवर येतो शेवला। याचबरोबर हळद टाकत आहोत 1/2 चमच। हळदमुळे रंग छान येईल शेवला। आणि 1/2 चमच लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट खूप जास्त घालू नका, नाहीतर शेवचा रंग लालसर होतो। चवीपुरतंच फक्त आपल्याला लाल तिखट घालायचं आहे यामध्ये। ओवा आणि जिऱ्याचं पावडर पण मिक्स करायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। एकदाच खूप जास्त पाणी मिक्स करू नका, थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी पण होणार नाहीत आणि व्यवस्थित पीठ मळलं जातं। भज्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट पीठ हवं हे। यामध्ये खायचा सोडा मिक्स करायचा आहे आणि हाताने एक वेळेस असं मिक्स करून घेणार आहोत। पीठ जर घट्ट भिजवलं तर शेव खूप कडक होते, पण सोऱ्याने शेव पाडताना खूप प्रेशर द्यावं लागतं, हात दुखू शकतात। आपलं हे पीठ तयार आहे, एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जर आपलं थोडंसं पातळ झालं तर शेव एकदम कुरकुरीत होते, पण ती थोडीशी तेलकट होते, त्यामुळे पीठ आपल्याला एक घट्ट हवं आहे। आपलं हे पीठ तयार आहे। इथे मी छोटे छिद्र असलेली प्लेट घेतलेली आहे, यामुळे शेव एकदम आपली बारीक तयार होते। आता आपण शेव बनवून घेऊ। एक वेळेस चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी वगैरे असतील तर त्या निघून जातील। या सोऱ्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत। तेल आपलं मीडियम गरम आहे। असं तेलाच्या वरती धरून गोल गोल फिरून शेवचा चवंगा पाडून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त पण वेळे देऊ नका, नाहीतर शेव ही कच्ची राहते। शेव पाडताना गॅस हा फुल राहू द्या, नंतर बारीक करायचा आहे। असं कंटिन्यू फिरवायचं आहे, 2 ते 3 वेळे तुम्ही देऊ शकता या पद्धतीने। आता आपण ही छान तळून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे। अगदी हलवाईसारखी शेव आपल्याला घरी बनवता येते। असं कंटिन्यू मध्ये फिरवायचं आहे आपल्याला, म्हणजे याचा छान गोल असा चवंगा तयार होईल। दोन्ही पण साईडने आपण हे तळून घेणार आहोत। जास्त लालसर होईपर्यंत पण सुद्धा तळू नका, नाहीतर शेव ही करपट लागती। आणि जास्त आलटू पलटू पण नका, नाहीतर शेव ही तुटू शकते। एक वेळेस हे पलटून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही पण साईडने छान अशी शेव आपल्याला तळून घ्यायची आहे, कच्ची राहता कामाने। थोडासा वेळ लागतो पण छान अशी तळून घ्यायची आहे आपल्याला। गडबड केला तर ती कच्ची राहू शकते आतमध्ये। याच पद्धतीने बाकी सर्व शेवसुद्धा आपण बनवून घेणार आहोत।
एक वेळेस चेक करायचं, कडक वाटत नसेल तर परत तेलामध्ये सोडून परत तळून घेणार आहोत। शेव ही आपली तळलेली आहे, आता एका प्लेटमध्ये किंवा पातेल्यात काढून घेऊत। किती छान बनलेली आहे तुम्ही बघू शकता, इला रंग पण खूप छान येतो आणि कडक पण तेवढीच होते। याच पद्धतीने बाकी सर्व शेव सुद्धा बनवून घेणार आहोत। तेलामध्ये टाकल्याबरोबर ही डबल होती साईजला, पण बारीक अशी शेव तयार होती। सोडा वापरल्यामुळे याची साईज थोडीशी डबल होते। याच पद्धतीने सर्व शेव बनवून घेतलेली आहे। अगदी कुरकुरीत आणि विकतसारखी शेव आपली तयार आहे। एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा। या दिवाळीच्या फराळामध्ये या शेवची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।